या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। महिंदर्गी नगर परिषदेचे अनागोंदी कारभाराची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की महिंदर्गी नगर परिषद हद्दीतील प्रस्तावित केलेले एकूण 2,28,09,000 रुपये किमतीचे एकूण 28 कामे करण्याची मंजुरी दिली होती। सदरील कामे हे निकृष्ट दर्जाचे होत आहे। संबंधित ठेकेदाराची चौकशी करून ठेकेदाराचे लायसन्स रद्द करावे व सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करावी। तसेच ठेकेदारांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी संगणमत करून टक्केवारी घेऊन बिल काढलेले आहेत व सध्या चालू असलेले कामे ताबडतोब बंद करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन वजीर जमादार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे। यावेळी चांद अहमद, मोहम्मद नाईकवाडी, इमाम बागवान यांसह आदींची उपस्थिती होती। महिंदर्गी नगर परिषद येथे प्रशासकीय मंजुरीचे कामे निकृष्ट दर्जाचे करून मनमानी कारभार करणारे स्थापत्य अभियंता याची खातेनिहाय चौकशी करावी व त्याला दोषी आढळल्यास निलंबित करण्यात यावे। जर हे चौकशी नाही झाली तर 5 तारखेला महिंदर्गी बंद असे मोर्चा निघणार आहे, त्याची जाणीव घ्यावी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।